आणि यानंतर आपण थेट जाऊयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. फटाके बॉम्ब बरं का दारू सामग्री आतमध्ये ते आता कसे फोडायचे जाऊन जिल्ह्यात तालुक्यात ते पाहू. पण एक आहे की शिवसेना पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रभरच्या पदाधिकाऱ्यांना एक संदेश दिलेला आहे की संघटना बांधणीमध्ये कुठेही मागे राहता कामा नये. हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल. ढोंगांचे बुरखे फाडावेच लागतील. विशेषतः जे नकली हिंदुत्ववादी आहेत डुप्लिकेट त्यांचं आव्हान वगैरे आम्हाला काही नाही. आम्ही लढू. 14 तारखेला डीकेसीत सभा आहे शिवसेनेची. त्यानंतर माननीय उद्योगींनी मराठवाड्यात म्हणजे संभाजीनगरला 8 जूनला सभेसाठी येणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. नाही पण असं विधान केल्याचं म्हटलं जात आहे की हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही. भोंग्यांवर पहिला आक्षेप हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता असं त्यांचं विधान कळतं. शिवसेना पक्षप्रमुखांनी अनेक विषयांवरती भाष्य केलेलं आहे पण ते भाष्य जे आहे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी होते. अनेक विषयावर बोलले आहेत आक्रमकपणे बोललेले आहेत जोरदार पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यातून संपूर्ण पदाधिकारी जे हजर होते आणि जे बाहेर ऐकत होते त्यांच्यासाठी त्यांचं वक्तव्य हे प्रेरणादायी आहे. मला असं वाटतं की पक्षाची अंतर्गत बैठक होती त्याच्याविषयी फार चर्चा न करता उद्योजींचं मार्गदर्शन झालं. 2 सभा महाराष्ट्रात महत्त्वाच्या आहेत. एक BKC मुंबईतली 14 तारखेला त्याची तयारी आम्ही करतो. शिवसंपर्क मोहीम जी आता खासदारांच्या कळून सुरू होते त्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अर्थात लढेंगे और लढते राहेंगे. कोणी घेरत नाही. घेरणाऱ्यांचा घेर आधी मोजायला हवा बरं का त्यांचा किती घेर आहे तो. ते घेरणाविरुण शब्द जे आहे शिवसेनेच्या बाबतीत ते तकलादू आहेत. ते घेरणं कोंडी करणं वगैरे वगैरे शब्द जे आहेत हे शिवसेनेसाठी लागू होत नाहीत. हे महाराष्ट्र गेले 50-55 वर्ष पाहतो. तुकात असे प्रश्नही विचारू नका. उद्धवजी ने संदेश यही दिया है मार्गदर्शन तो किया है यदि हम सबको तो महाराष्ट्र भर से हमारे शिवसेना के पदाधिकारी आए उनको कहा है. अभी नकली हिंदुत्ववादी आए हैं डुप्लीकेट हिंदुत्ववादी उनकी कोई चिंता करने की जरूरत नहीं. वो आते हैं चले जाते हैं. हमको यहाँ डट कर रहना है. शिवसेना हिंदुत्व की गर्जना करती रहेगी. शिवसेना और लाखों शिवसैनिक हिंदुत्व के लिए लड़ते रहेंगे. उद्या दोन महत्त्वाच्या सभा आहेत महाराष्ट्रात. एक राज ठाकरेंची सभा आहे आणि भाजपची सभा आहे ज्याला नाव दिलं आहे बुस्टर डोस सभा. बुस्टर डोस सभा असं म्हटलं जात आहे भाजपच्या सभेला. कोलकोलची सभा ते बुस्टर डोस स्वतःच घेतात बरं का. काही लोक नाही का स्वतःला साप चावून घेतात माहिती आहे का आपल्याला. ते स्वतःला त्यांना बुस्टर डोसची गरज आहे म्हणून त्यांनी एक नव हिंदुत्ववादी बुस्टर डोस स्वतःच घेतायचं. त्यांचं हिंदुत्व हे तकलादू असल्यामुळे त्यांना नव हिंदुत्ववाद्यांचा बुस्टर डोस ची गरज आहे. त्याच्यामुळे ते करत असतील. पण आता असं आहे की या सगळ्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. कोणी स्वतःचंच मनोरंजन करून घेणार असतील मुंबईत तर त्यांना घेऊ द्या. टाकू द्या ना काय हरकत नाही. अशा जर खटले जर पडणार असतील आमच्यावर तर किरीट सोमय्यांवरती रोज 50 खटले पडतील डिफॅमेशनचे. रोज उठतात आणि खोटा आरोप करतात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती. आपल्या नवऱ्यावरती एक आरोप झाल्यावरती त्यांचा तिळपापड झाला. टॉयलेट घोटाळा झालेला आहे. जगातला हा पहिला घोटाळा असेल टॉयलेटचा. हे लोक टॉयलेटमध्ये घोटाळे करतात. मला नोटीस येऊ द्या आम्ही उत्तर देऊ. आणि टॉयलेट घोटाळ्याचा दुर्गंध किती सुटला आहे ते त्यांना आम्ही दाखवू.
राहुल साहब औरंगाबाद जी सभा होते है राज ठाकरे की सभेवर आवाजावर बंधन घालण्यात आली आहेत, प्रचंड पोलीस बंदोबस्त असणार आहे, आवाजावर बंधन नाही, डिजिटल मर्यादा, चुकीचा प्रश्न, आवाजावर बंधन नाही, देशभरामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जी आवाजाच्या मर्यादा आहेत लाऊडस्पीकरच्या त्यानुसारच देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष जो केंद्रामध्ये सत्तेत आहे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये ठरवलेलं आहे, बरोबर ना? अयोध्येपासून सर्वत्र हा हिंदुत्ववादांचा निर्णय सगळा आहे घेतलेला आणि हिंदुत्ववादाने घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी लागू आहे. शिवसेनेची जी सभा होणार आहे त्यावर सुद्धा आम्ही महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री आहेत, आमचं सरकार आहे, त्याच्यामुळे कायद्याचं पालन करणं आमच्यासाठी बंधनकारक. दो जाहीर सभा लेने वाले हैं कौन? मुख्यमंत्री संभाजीनगर में भी शुरुआत दो से हो रही है लेकिन पूरे महाराष्ट्र में सभा होगी. तर शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होतं आणि त्याअंतर्गत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभरामध्ये फिरणार आहेत. 14 तारखेला BKC मध्ये शिवसेनेची सभा होईल आणि त्यासाठी शिवसैनिक सध्या तयारी करत आहेत. भाजपचं हिंदुत्व हे तकलादू आहे, भाजपलाच बूस्टर डोसची गरज असल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.